मित्रांनो, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आज रात्रभर राज्यामध्ये पावसाचा धुमाकूळ माजणार आहे. आज रात्रभर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार स्वरूपाचा ढगफुटी सदृश हा पाऊस असणार आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती, पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर आज रात्री दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोलीमध्ये झालेला पाहायला मिळेल. त्यासोबतच मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी या परिसरात देखील ढगाळ वातावरणासह मुसळधार स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात जर बघितलं तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री दरम्यान मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देण्यात आलेली आहे. विजांच्या कडकडाटासह हा ढगफुटी सदृश पाऊस असेल आज रात्री दरम्यान. तसेच विदर्भातील काही भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील, तर काही परिसरामध्ये मात्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील. यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस असेल, तर नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हा तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तर तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीला पावसाचा जोर वाढून जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा ढगफुटी सदृश हा पाऊस असेल. कोकणातील सर्वच भागांना आज रात्री आणि उद्या देखील मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार एकंदरीत सर्वच कोकणपट्ट्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज रात्री आणि उद्या देखील मोठा मुसळधार पाऊस होणार आहे. तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती. माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.